हे प्रभु, हरे राम कृष्ण जगन्नाथम देवानंद, ये क्या हुआ? ये रिक्शा की हालत खराब हो गई। ये कब हुआ? ये क्यों हुआ? ये कैसे हुआ? हरे राम, ये किसने किया? ये कुत्ते ने किया कि हमारे दुश्मन ने किया? ये क्या किया प्रभु, ये क्या किया? रिक्शा की सीट का हालत पूरा खराब कर दिया प्रभु, ये क्यों किया? नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आणखी आप परत एकदा आपण एका नवीन खर्चामध्ये पडलो आहोत। तर ते नवीन खर्चामध्ये म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, आपल्या सीटची जी आहे कशा प्रकारे इथे म्हणजे कशा प्रकारे इथे अवस्था झाली आहे। तर रात्री आपण गाडी रोडवरती पार्किंगला लावलेली आणि रात्री बहुतेक काहीतरी असा सीन झाला आहे, कुत्र्यांनी किंवा कोणीतरी आपल्या रिक्षाची जी आहेत सीट अशा प्रकारे फाडली आहेत, जे करून आपल्याला आता अशा सीटमध्ये आपल्याला भाडं ही मारता येत नाही आणि काहीच नाही। तर यासाठी आपल्याला पर्याय कुठलाच नाही आहे, सीट अगोदर आपल्याला बनवावं लागणार आहे, त्याच्यानंतरच आपल्याला भाडे मारण्याला जमणार आहेत। तर हे बघू शकता तुम्ही इथे कशा प्रकारे आहे सीट फाडलं आहे मित्रांनो, खूपच डेंजर अशा प्रकारे सीट फाडलं आहे। आता आपल्याला हुरवाल्याकडे गेल्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे। हुडवाल्याकडे आपल्याला जायचं आहे आणि त्याच्याकडे जाऊन आपल्याला सर्व जे आहे आता हे सीटचं जे आहे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। तर चला भेटू आपण तिकडे। नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आपण आलेलो आहोत हुडवाल्याच्या इथे, तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आपण आलो आहे हुडवाल्याच्या इथे आलेलो आहोत। ओके, इथे बघा, हे आपला आहे हुडवाला, इथे मिली आहे। नमस्कार त्याच्या बोलो। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण हे सनसेटचा पट्टा जो आहे तो पण इथे काढून घेतला आहे, कारण की तो पी खूप खराब झाला होता। सोबतच आपण हे पण चेंज करून घेणार आहे, इथे नवीन पट्टा आपण इथे टाकणार आहोत। तर मित्रांनो आपलं काम इथे चालू झालेलं आहे आणि हे त्या मित्राने आपलं काम इथे बनवायला सीटचा कवर बनवायला चालू केलं आहे। सीटला कवर बनवायला गुलाबी कलर कपडा कापतोय आणि गुलाबी आणि ब्लॅक कलर या दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन आहे। ते जुनं सीट आप तुम्ही इथे बघू शकता, सेम अशाच प्रकारे आपल्याला सीट जे आहे पूर्ण अस्तरच्या मॅचिंगमध्ये आपल्याला बनवायचं आहे। तर तो गुलाबी आणि ब्लॅकची कटिंग करतोय आणि काम आता आपलं सीट चालू झालं आहे। ट्विन बोल्ट काय, थोडं रिक्षा आहे ना आपली, जरा व्यवस्थित दिसेल नवी टेम। तर ये देखिए दोस्तों, अपना भाई ये इधर अभी सीट बना रहा है। अभी क्या है, अभी एक सीट तो बन गया है। अशा प्रकारे सीटचं काम केलं जातं। आपली जी रिक्षा आहे पहिले हुडचा इथेच काम केलेला, त्यामुळे मी आता हे सीटचं पण काम करण्यासाठी मी इथे आलोय मित्रांनो। ह्याच मित्राने आपलं हुडचं काम केलेला सगळा, आता सीटचा पण काम तोच करतो। तर मित्रांनो एक सीट आपला वरचा झालाय, एक टेका ज्याला बोलतात टेका, तर तो टेकाचा सीट झाला आहे, दुसरा सीट बनवायचा बाकी आहे। ते तो हे पण झालाय आपला, एक गाडी काय चितली आहे लेकिन। चलो भाई, ये क्या कर रहे हो तुम? सेन्सर को ये क्या लगा रहे हो? ये नंतर प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, त्यासाठी मित्रांनी अगोदरच माप वगैरे घेतलंय आणि आता त्याला डायरेक्ट कव्हर लावेल आणि आपला सीट जो आहे ते तयार होईल। मित्रांनो आता हे पाकिट बसवायचं काम चालू आहे इथे व्यवस्थितरित्या। मित्र दोस्त एकदम ठीक से बिटा, हाँ इधर पकड, हाँ वो एक नंबर है, इसे बिटा दे इसको, क्या है बाद में निकलना नहीं मानता है। सर नमस्कार मित्रांनो, ओके तर आपले बघा व्यवस्थित ओके, कसं काम जे आहे ते व्यवस्थित एकदम ओके चालू आहे। ते बघा आता इथे सेन्सर पट्ट्याचं काम चालू आहे, बघा ओके मध्ये आपला मित्र जो आहे तो सेन्सर पट्टा बसवतोय। तर तुम्हाला पण गाडीला ऊन वगैरे काही बी काम असेल मी इकडे तसं सगळं तुम्हाला इथे
एकदम स्वस्त भावामध्ये तुम्हाला इथे करून भेटणार आहे। तर तुम्ही इथे नक्की या, तुमचा जर रिक्षाला काय हुड बनवायचा असेल किंवा शिट्याचं वगैरे काही काम असेल तर इथे एकदम स्वस्त मध्ये करून दिलं जातं। तर तुम्ही एकदा एक कार्ड बघू शकता मित्रांनो, इथे पत्ता अंबरनाथ हुड मेकर्स। तर मित्रांनो आपला दुसरा शीट पण तयार झालेला आहे, झाली आपली रिक्षा एक नंबर दिसायला लागली। आता एक नंबर सीट भेट एकदम जाऊ द्या, जुना झाला होता सीट तो पण आता नवीन झाला सगळा। तेव्हा कसा बसवतो भाई, आता जे आहे ना आपली रिक्षा एक नंबर दिसणार आहे मित्रांनो। एकदम पुढचा सेन्सर पण, सेन्सरचा पत्ता जो आहे तो पण चेंज केला आणि जे सीट आहे दोन ते पण चेंज केलं। आता एकदम अशी रिक्षा आहे ती नवी दिसणार आहे, ती रिक्षा नवीच फक्त तिला झाले थोडे एक दीड वर्ष झालाय, तरी पण आता आणखी ज्याच्यापेक्षा नवीन दिसणार आहे कारण की हे बोल्ट पण चेंज केले, भरपूर काय चेंज केले मित्रांनो आपली रिक्षा नवी दिसण्यासाठी। ओके, तर मित्रांनो आपण ज्यासाठी इथे आलो होतो सीट बसवण्यासाठी आणि सनसेटचा जो पट्टा आहे तो पण बसवण्यासाठी, आणि तर ते आपलं काम जे आहे ते ओके पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी। आणि आपण आता तुमचं आपल्या रिक्षाचा नवीन लुक तुम्हाला मी दाखवणार आहे। तर तुम्हाला मित्रांनो सांगतो असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कंटिन्यू येणार आहेत, तर असे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चलो सेठ, थैंक यू सेठ, ओ सेठ, चलो मिलते हैं, दूसरी रिक्शा लेके आएंगे, नई रिक्शा। चलो थैंक यू सेठ अभी। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, टाटा बाय।